हॅलो एव्हरीवन, होप सो तुम्ही सगळं बरे आहात. आज मी आले आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन. या व्हिडिओमध्ये आपण सिल्वर मिनीच्या मार्केट प्रोडिक्शनची टेक्निकल अनालिसिस करू आणि त्याचं रेझिस्टन्स आणि सपोर्टबद्दल डिस्कस करू. तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करू. आपण इथे आलो आहोत एंजल वनच्या होमपेजवर. ह्याला जर आपण थोडा स्क्रोल करत गेल्या तर आपल्याला दिसेल इन्सर्टेड एफएनओचं ऑप्शन, त्यावर टॅप करायचं. यावर टॅप केला की आपण आलो आहोत इन्सर्टेडच्या प्लॅटफॉर्मवर. इथे आपण एकच क्लिकवर निफ्टी व बँक निफ्टीचे चार्ट अनालिसिस करू शकतो, वेगवेगळ्या कॅन्डल्स व इंडिकेटर्सला अप्लाय करू शकतो, टाइम फ्रेम चेंज करू शकतो, ऑप्शन चेन अनालिसिस करू शकतो आणि एकच क्लिकवर बाय कॉल व बाय पुट करू शकतो. इथे आपल्याला टॉप लेफ्ट कॉर्नरला प्लस एक आयकॉन दिसत आहे, त्यावर टॅप केला की आपण इथे कोणत्याही स्टॉकला सर्च करू शकतो. तर मी इथे सर्च करते सिल्वर मिनी. याला जर आपण थोडं स्क्रोल करू तर आपल्याला दिसेल सिल्वर एम, यावर टॅप करायचं. यावर टॅप केलं की आपल्या समोर सिल्वर मिनीचा चार्ट ओपन झाला आहे. त्या चार्टमध्ये जर आपण बघू तर इथे आपल्याला मार्केटमध्ये खूप अप्स अँड डाऊन दिसत आहे आणि जर आपण याचा लास्ट क्लोज बघू तर तो आहे 75,398 चा. तर सिल्वर मिनीची ऑप्शन चेन अनालिसिस बघण्यासाठी आपण परत जाऊ होम पेजवर आणि सर्चवर टॅप करू. इथे आपल्याला सर्च करायची आहे सिल्वर मिनी, मला सर्च बारमध्ये दिसत आहे, मी यावर टॅप करते. त्यावर टॅप केला की आपल्या समोर सिल्वर मिनीचा असा एक पेज आला आहे जिथे आपण याची ऑप्शन चेन अनालिसिस बघू शकतो, चार्ट्स बघू शकतो आणि स्टॉक डिटेल्स बघू शकतो. तर आपल्याला याची स्टॉक डिटेल्स बघायची आहे, त्यासाठी आपण टॅप करू स्टॉक डिटेल्स ऑप्शनवर. यावर टॅप केला की आपल्या समोर सिल्वर मिनीचा ओव्हरव्ह्यूचा पेज आला आहे. आपल्याला याची टेक्निकल अनालिसिस करायची आहे, त्यासाठी आपण टॅप करू टेक्निकलवर. यावर टॅप केला की आपल्या समोर असा एक पेज आला आहे जिथे आपण वेगवेगळा टाइमफ्रेम सेट करू शकतो. मी इथे 1 आवरचा टाइमफ्रेम लावला आहे सिल्वर मनीचे रेझिस्टन्स आणि सपोर्ट बघण्यासाठी. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाइमफ्रेम चेंज करू शकता. तर या 1 आवरचा टाइमफ्रेममध्ये सिल्वर मनीचे रेझिस्टन्स आणि सपोर्ट बघण्यासाठी आपण टॅप करू रेझिस्टन्स आणि सपोर्ट ऑप्शनवर. यावर टॅप केला की आपल्यासमोर असं 3 सपोर्ट आणि 3 रेझिस्टन्स आले आहेत. याचा पहिला सपोर्ट आहे 73,832.67, दुसरा आहे 72,271.33, तिसरा आहे 68,926.33. जर आपण याचा रेझिस्टन्स बघू तर याचा पहिला रेझिस्टन्स आहे 77,177.67, दुसरा आहे 78,961.33, तिसरा रेझिस्टन्स आहे 82,306.33. हा सपोर्ट अँड रेझिस्टन्स तुम्ही मंडे मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी यूज करू शकता. आणि जर आपण असं समजू की मंडे मार्केट बुलिश परफॉर्म करणार आहे की बेरिश, तर त्यासाठी आपण या समरीवर टॅप करू. यावर टॅप केला की आपण इथे बघू शकतो की इथे बुलिशला 6 वोट्स मिळाले आहेत, न्यूट्रलला 9 वोट्स आणि बेरिशला 12 वोट्स मिळाले आहेत. तर यातून क्लिअर कळत आहे की मंडे मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जाणार आहे. तर चला आपण परत जाऊ इंट्राडेच्या एफएनओच्या ऑप्शनवर. इथे आपल्या समोर परत सिल्वर मनीचा चार्ट ओपन झाला आहे. तर इथे आपली सेलिंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आपण टॅप करू सेल ऑप्शनवर. नंतर इथे आपल्याला लॉट साईज एंटर करायची आहे, मी एंटर करते 1. नंतर लिमिट किंवा मार्केट ऑर्डरमधून सिलेक्ट करायची आहे, तर मी सिलेक्ट केलं आहे लिमिट. नंतर सेलवर टॅप करायचं, नंतर कन्फर्मवर टॅप करायचं. इथे आपला ऑर्डर प्लेस झाला. तर हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण जाणून घेतलो की किती इझिली आपण एंजल वनच्या अपडेटेड ॲपवर सिल्वर मिनीची टेक्निकल अनालिसिस करू शकतो. तर तुमची ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आत्ता जा या अकाउंट ऑप्शनवर आणि ॲड फंड करून तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी एंजल वनच्या अपडेटेड ॲपवर खूप इझिली स्टार्ट करू शकता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.